मी जान्हवी दांडेकर सर्वांना महाशिवरात्रीचा हार्दिक शुभेच्छा आणि या निमित्ताने आपण बर्फाचं शिवलिंग घरच्या घरी कसं तयार करायचं ते बघणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला तीन अशा प्रकारची भांडी लागतील। त्याला आपण हे बेस साठी असेल याच्यातला जो बर्फ, त्याच्यानंतर याच्यातला बर्फ एक वरचा लेअर असेल आणि हा सगळ्यात वरचा असेल। चला तर मग ह्याच्यात आपण पटपट पाणी भरूया आणि ते फ्रीजर मध्ये ठेवूया आणि 2-3 तास वाट बघून शिवलिंग तयार करायला घेऊया। शकता की आपण पाणी भरले आहे भांड्यामध्ये आणि फ्रीजर मध्ये ठेवले। आता आपण 2-3 तास वाट बघूया आणि त्यानंतर शिवलिंग तयार करूया। आता आपला सगळ्या भांड्यातला बर्फ हा तयार झालेला आहे। तर सर्वात पहिले आपण ह्या भांड्यातला बर्फ बेस म्हणून घेऊया, त्यानंतर त्याच्यावरती ह्या भांड्यातला बर्फ घेऊया आणि तो असा ठेवूया। त्यानंतर ह्या छोट्या भांड्यातला बर्फ आपण घेऊया। आता हे आपल्याला काही वेळासाठी परत एका फ्रीजर मध्ये ठेवायचे आहे म्हणजे ते पडणार नाही। बर्फाचं शिवलिंग आपण काही वेळासाठी फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत। अशा प्रकारे घरच्या घरी शिवलिंग बनवून तुम्ही पर्यावरण पूरक सजावट करू शकता। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।